हेलो एवरीवन, वेलकम टू नैतिक एकेडमी। चलो तो बोलिए प्रीवियस इयर्स अपना सीटी क्वेश्चन। ओके डन। अथवा डेरिवेटिव्स ऑफ कॉस क्यूब एक्स विथ रिस्पेक्ट टू साइन क्यूब एक्स हा क्वेश्चन जो आलेला है MHCET 2009 मध्ये। ओके आता बघूया, सेम यू मानूया, याला वी कन्सिडर करूया। सो यू इज इक्वल टू कॉस क्यूब एक्स, वी इज इक्वल टू साइन क्यूब एक्स। ओके सो डी यू अपॉन डी एक्स एंड डी वी अपॉन डी एक्स डेरिवेटिव काढूया। सो याचा कसा आला, एक्स रेस टू पॉवर एन नी काढणार, थ्री इंटू कॉस स्क्वेअर एक्स इंटू डेरिवेटिव ऑफ कॉस एक्स मायनस साइन एक्स। ओके सो असं याचं काय झालं, थ्री किंवा मायनस समोर आणूया, मायनस थ्री साईन एक्स कॉस स्क्वेअर एक्स, म्हणजे असंच असं लिहिलं, फक्त मी नंबर पहिले साईन इकडे, साईन एक्स पुढे, मग कॉस स्क्वेअर एक्स। सेम इकडे कसं करणार, थ्री साईन स्क्वेअर एक्स, साईनचं डेरिव्हेटिव्ह इकडे काय झालं कॉस एक्स, हा स्क्वेअर हा। ओके सो मी काय केलं, थ्री समोर साईन स्क्वेअर एक्स, साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स। आता मला काय पाहिजे, इकडे डी यू अपॉन डी व्ही पाहिजे, कारण विथ रिस्पेक्ट टू हा आहे ना, दिस इज वन विथ रिस्पेक्ट टू दिस, सो डी यू बाय डी व्ही। सो मायनस थ्री साईन एक्स कॉस स्क्वेअर एक्स अपॉन थ्री साईन स्क्वेअर एक्स कॉस एक्स। आता पहा, साईन स्क्वेअर आहे, वरती एक साईन आहे, साईन आणि एक साईन गेट कॅन्सल, कॉस आणि एक कॉस गेट कॅन्सल, थ्री थ्री गेट कॅन्सल। सो डी यू बाय डी व्ही काय राहील, काय काय राहिलं, मायनस साईन राहिलं, वरती एक कॉस एक्स राहिला आणि खाली एक साईन एक्स राहिला। सो याचं आन्सर काय झालं, मायनस कॉट एक्स। आताच बघितलं आपण कॉस अपॉन साईन कॉट असतो, सो मायनस कॉट एक्स आहे का इथे, येस ए इज द करेक्ट ऑप्शन। ओके घ्या इथं स्क्रीनशॉट। सो घेतला स्क्रीनशॉट। ओके सो आता ह्या प्रकारचे क्वेश्चन सॉल्व्ह करताना मनामध्ये एक डाऊट येत असेल की आम्ही काय नेमकं फॉर्म्युले तर लर्न नाहीयेत, की नेमकं मॅडम कॉट म्हणजे कॉस बाय साईन काय, टॅन म्हणजे काय, सेक म्हणजे काय, साईन काय, कॉस काय, अदरवाईज अजून फॉर्म्युले आहेत त्याच्या अपोजिट, हायपो, किंवा आपण यामध्ये, आता मी हा फॉर्म्युला जे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्येच त्याची तुम्हाला लिंक प्रोव्हाइड करते, की त्याच्यामध्ये असेल की टॅनचा फॉर्म्युला काय, कॉटचा फॉर्म्युला काय, साईनचा फॉर्म्युला काय, बेसिक फॉर्म्युला तुम्हाला त्या लिंकमध्ये असतील। सो इथे जर तुम्हाला अवघड जात असेल काही, तर तुम्ही त्या लिंक ती लिंक ओपन करून तो व्हिडिओ बघा, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळे फॉर्म्युलाज क्लिअर होतील। आणि अजून एक व्हिडिओ मी टाकणार आहे, न्यू व्हिडिओ, की जो याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असेल, पण मी सेपरेट व्हिडिओ टाकेल, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही व्हॅल्यू कशा फाइंड आउट करायच्या, कोणी कोणी काय करतं, इथून तिथून टेबल लर्न करतं की साईन थर्टीची व्हॅल्यू 1/√2 आहे, कॉसची काय आहे, सेकची काय आहे, साईन 45ची 1/√2 हे कसं काढायचं, तर याचं एक सोपी मेथड, की जी तुम्हाला कुठेही दिलेली नसेल, ही अगदी सोपी मेथड, एका वाक्यात असेल ती मेथड, की तुम्हाला असं बघितलं बघितलं कळेल अरे याचं उत्तर हेच आहे, तुम्हाला पूर्ण टेबल काढायची गरज नाही। तर तो व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी खास घेऊन येणार आहे, सेपरेट व्हिडिओ। पण याचे जे बेसिक फॉर्म्युलाज आहेत ते कुठे असतील, याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, सो ती लिंक ओपन करून बघा, त्याचा फॉर्म्युला लर्न करायची गरज नाहीये, त्याच्यामध्ये तुम्हाला शॉर्ट प्रकारे सांगितलेले की ह्याचा कसा फॉर्म्युला तयार होईल। ओके पण बघायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका। ओके थँक्यू।